आता आपण उड्याव एखादी कृती केली असती याची होकारार्थी वाक्य बघूया. एक, आय वुड, WOULD, आय वुड हॅव, HAV, वुड हॅव प्लेड, PLAYED, प्लेड क्रिकेट, CRICKET. मराठीमध्ये अर्थ, मी क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो असतो. मी क्रिकेट खेळलो असतो. दुसरं वाक्य आयचा आणि वचन वी, वी WEV वुड हॅव, WOULD वुड हॅव प्लेड, PLAYED प्लेड क्रिकेट, CRICKET. मराठीमध्ये अर्थ, आम्ही केट, आम्ही केट खेळलो असतो, केट खेळलो असतो. आम्ही क्रिकेट खेळलो. पुढचं वाक्य तिसरं, यू वुड हॅव, WOULD, वी वुड हॅव प्लेड, PLAYED प्लेड क्रिकेट, CRI वुड हॅव प्लेड क्रिकेट. मराठीमध्ये अर्थ, क्रिकेट, टू क्रिकेट, टू क्रिकेट खेळला तास, अस तास दिवसा अनेक वचन यू, यू वुड, WOULD यू वुड हॅव प्लेड, PLAYED प्लेड क्रिकेट, CRICKET यू वुड हॅव प्लेड क्रिकेट. मराठीमध्ये अर्थ, तुम्ही क्रिकेट खेळले असते, तुम्ही क्रिकेट, तुम्ही क्रिकेट खेळले असते, तुम्ही क्रिकेट खेळले असते. पुढचं वाक्य पाच नंबर, ही वुड हॅव, WOULD ही वुड हॅव प्लेड, PLAYED प्लेड क्रिकेट, CRICKET यू ही वुड हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळला असता, तो क्रिकेट खेळला असता, तो क्रिकेट खेळला असता. सहावं वाक्य, ती SHE वुड हॅव प्लेड, PLAYED प्लेड क्रिकेट, CRICKET मराठीमध्ये अर्थ,
क्रिकेट ती क्रिकेट खेळली असती ती क्रिकेट खेळली असती असती ती क्रिकेट खेळली असती पुढचं वाक्य सातवं आय टी इट वुड हॅव डब्ल्यू ओ यू एल डी वुड हॅव एच ए व्ही ई हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड क्रिकेट सी आर आय टी के ई टी इट वुड हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट ते क्रिकेट खेळले खेळले असते ते क्रिकेट खेळले असते ते क्रिकेट खेळले असते पुढं ही सीट या तिन्ही सर्वनामांचं अनेकवचन एकच आहे दे म्हणून आपण ते एकदाच घेऊ दे याशिवाय दे वुड डब्ल्यू ओ यू एल डी दे वुड हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी दे वुड हॅव प्लेड क्रिकेट सी आर आय टी के ई टी दे वुड हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे ते त्या ती ते त्या ती आपण एकच घेऊ ते क्रिकेट ते क्रिकेट खेळले खेळले असते ते क्रिकेट खेळले असते किंवा त्या क्रिकेट खेळल्या असत्या किंवा ती क्रिकेट खेळली असती नऊ राम राम वुड हॅव वुड हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड क्रिकेट सी आर आय टी के ई टी मराठीमध्ये अर्थ राम क्रिकेट राम क्रिकेट खेळला असता राम क्रिकेट खेळला असता दहावं वाक्य पीपल म्हणजे लोक पीपल पी ई ओ पी एल ई पीपल वुड हॅव वुड हॅव एच ए व्ही ई हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड क्रिकेट टी आर आय टी के टी मराठीमध्ये अर्थ लोक लोक क्रिकेट लोक क्रिकेट खेळले असते लोक क्रिकेट खेळले असते आता आपण एखादी कृती केली नसती वुड नॉट हॅव नकारार्थी वाक्य बघूया एक आय वुड डब्ल्यू ओ यू एल डी आय वुड नॉट have played p l a y e d played c r i a e t marathi madhe arth me cricket me cricket khelalo khelalo me cricket khelalo o oh.
हां मी क्रिकेट खेळ ते अशा अर्थाचं वाक्य आता इथं होईल. आयचा अनेक क्वेश्चन वी म्हणून दुसरं वाक्य वी वुड WOULD वी वुड नॉट हॅव प्लेड PLA YED प्लेड क्रिकेट CRI PKE मराठीमध्ये अर्थ आम्ही क्रिकेट खेळलो नसतो खेळलो तो आम्ही क्रिकेट खेळलो तो. तिसरं वाक्य यू वाय ओ यू यू वूड WOULD वूड नॉट हॅव प्लेड क्रिकेट CRI PKE मराठीमध्ये अर्थ तू क्रिकेट खेळला नसतास क्रिकेट तू क्रिकेट खेळला नसतास क्रिकेट खेळला तास. पुढचं वाक्य यू चा आणि क्वचन यू यू वुड नॉट हॅव प्लेड के लिए YED प्लेड क्रिकेट CRI PKE मराठीमध्ये अर्थ तुम्ही क्रिकेट क्रिकेट खेळले क्रिकेट खेळले नसते. पुढचं वाक्य पाच ही वुड नॉट हॅव ही वुड नॉट हॅव प्लेड PLAYED प्लेड क्रिकेट CRI PKET मराठीत अर्थ तो क्रिकेट खेळला नसता तो क्रिकेट खेळला नसता. सहावं वाक्य सी SHE सी वुड नॉट हॅव प्लेड PLAYED प्लेड क्रिकेट मराठीमध्ये अर्थ ई क्रिकेट ही क्रिकेट खेळली नसती ही क्रिकेट खेळली नसती. सातवं वाक्य सात नंबर इट वुड WOULD इट वुड नॉट हॅव प्लेड PLAYED इट वुड नॉट हॅव प्लेड क्रिकेट CRI
इट वुड नॉट हॅव प्लेड क्रिकेट. मराठीमध्ये अर्थ, ते क्रिकेट, ते क्रिकेट खेळले नसते, खेळले नसते, नसते, ते क्रिकेट खेळले नसते. पुढचं वाक्य आठव, ही शीट्स आणि क्वचन, दे ई एच ई वाय, दे वुड नॉट हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड क्रिकेट टी आर आय टी के ई टी. मराठीमध्ये अर्थ, ते त्या ती क्रिकेट खेळले नसते, क्रिकेट खेळले खेळले नसते, ते क्रिकेट खेळले नसते. नववं वाक्य, राम वुड नॉट हॅव प्लेड क्रिकेट. मराठीमध्ये अर्थ, राम क्रिकेट खेळला नसता, राम क्रिकेट खेळला, राम क्रिकेट खेळला नसता, नसता. दहावं वाक्य, पीपल पी ई ओ पी एल ई पीपल वुड नॉट हॅव प्लेड पी एल ए वाय डी क्रिकेट आर आय टी के ई टी. मराठी मराठी अर्थ, लोक लोक क्रिकेट खेळले नसते, खेळले नसते, लोक क्रिकेट खेळले नसते.